आणि बाप्पाच्या आगमनासाठी ढोलताशा पथकासोबत मर्दानी खेळ सादर करणारं पथक देखील श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मिरवणुकीमध्ये पाहायला मिळतोय. अंगावरती शहारे आणणारे आणि चित्तथरारक कसरती देखील यावेळी पाहायला मिळत आहेत. आणि या ठिकाणाहून आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. चंद्रशेखर, आपण आज पाहतोय राज्यामध्ये आणि देशभरामध्ये गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे, मात्र दुसरीकडे ढोलताशांच्या पथकासोबत मर्दानी खेळ सादर करणारे पथक देखील या ठिकाणी आपलं एक वेगळी कला या ठिकाणी सादर करताना पाहायला मिळत आहेत. सविस्तर तपशील. काही वेळापूर्वी हिंदुस्थानातील जो पहिला गणपती आहे भाऊसाहेब रंगारी गणपती या ठिकाणी झालेले, त्याच्यासमोर इतिहासविषयी बोलण्यासाठी जे आहेत इतिहास संशोधक आहेत, त्याचबरोबर सिने अभिनेते आहेत सातव सर, आपण त्यांच्याशी या सगळ्याविषयी अगदी विस्तारानं बात करूयात. काय सांगाल सर, किती वर्षाचा सगळा इतिहास आहे, एकत्रित काय सांगाल सर? हिंदुस्थानातील सर्वात प्रथम गणपती, सार्वजनिक गणपती भाऊसाहेब रंगारी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी 1892 साली त्यांच्या 13 सहकाऱ्यांसोबत पहिली बैठक घेतली त्यांच्या भवनामध्ये आणि या सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली. 1892 साली भाऊसाहेब रंगारी जे खात्रीवाले असे 3 गणपती बसवले होते. 1893 साली ते 3 गणपतीचे 13 गणपती झाले, ज्याच्यामध्ये देवळीचे ढालवाई कसबा गणपती सुरू आहे. 1893 उत्सवानंतर 24 सप्टेंबर 1893 केसरी पेपरमुळे लोकमान्य टिळकांनी एक आग्रलेख लिहिला, ज्यामध्ये भाऊसाहेब रंगारी यांना त्यांच्या सहकार्यांचं त्यांनी कौतुक केलं, या उपक्रमाला अजून जोड दिला पाहिजे. आणि त्यानंतर 1894 साली 113 गणपतीचे जवळपास 102 गणपती बसले, ह्याची जी सुरुवात आहे या मूर्ती जी बघतो या मूर्तीपासून सुरुवात झालेली आहे. ही मूर्तीचं स्वरूप जर आपण बघितलं तर ह्या मूर्तीला स्पष्टपणे दिसून येतं की ब्रिटिशांसाठी विरुद्ध लढण्यासाठी सशस्त्र क्रांतीची गरज आहे आणि ती लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून भाऊसाहेब रंगारेंनी ही मूर्ती त्यांनी स्वतःच्या हाताने या पद्धतीने बनवली आहे, ज्यामध्ये आपल्याला राक्षस दिसतो. तो राक्षस हा ब्रिटिशांचं प्रतीक आहे, ज्यामध्ये गणपती राक्षसाला मारताना दिसतो, म्हणून क्रांतीसाठी आपल्याला शस्त्र उठलावे लागतील हे लोकांपर्यंत रुजावं यासाठी ह्या सार्वजनिक गणेशोत्सवाची भाऊसाहेब रंगारेंनी सुरुवात केली. सिने कलावंत आहेत आपल्या समवेत विनोदजी सातव सर, आपलं सिने क्षेत्रातही सगळा अभ्यास आहे, त्याबरोबर इतिहासावरती अभ्यास आहे सर, काय सांगाल सर विषयी? इतिहासाबद्दल सूरज बोलले, परंतु 14 विद्या 64 कलांचा अधिपती गणपती असं जसं म्हणतो आणि मी चित्रपट सृष्टीमध्ये थोडंफार काम करतो, तंत्रज्ञान आणि प्रोडक्शन आणि या भागामध्ये छोटे छोटे अभिनय करतो, पण 10 दिवस गणपती उत्सव असतो आणि ही जी मूर्ती आपण पाहतोय ही मूर्ती जी आहे ही मूर्ती आम्हाला आनंद देते, ही मूर्ती आम्हाला स्फूर्ती देते आणि वर्षभर काम करण्याची शक्ती देते. माझ्या वैयक्तिक बाबतीत म्हणाल तर माझी ही 5वी पिढी आहे, ही या गणपती ट्रस्ट बरोबर कार्यरत आहे आणि आमचे पुनीतदादा बालन हे उत्सव प्रमुख आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली अतिशय भव्य प्रमाणात हा उत्सव इथे साजरा केला जातोय आणि अतिशय धार्मिक पद्धतीनं साजरा केला जातोय. कुठल्याही पद्धतीची DJ बिभत्स गाणी अशी न लावता मंगलमय संगीत आणि कलाकारांच्या वतीनं संपूर्ण गणपती बाप्पाचं पूजन या इतर केलं जातं. आपण पाहिलं तेजस या ठिकाणी अत्यंत भव्य दिव्य जो सोहळा आहे त्या ठिकाणी दरवर्षी साजरा केला जातो श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या वतीने. अगदी चंद्रशेखर, आपण पाहतोय बाप्पाच्या आगमनानंतर उत्साहाचं वातावरण देखील पाहायला मिळतंय आणि आपल्या आजूबाजूला देखील एक सुंदर सजावट करण्यात आलेली आहे, याबद्दल त्यांच्याकडून काय प्रतिक्रिया घेता येईल? नक्कीच ही जी या वर्षीची सजावट आहे कशा पद्धतीने करण्यात आली आहे, काय याच्या मागचा सगळा इतिहास आहे? 1892 साली जेव्हा श्रीमंत भाऊसाहेब रंगारेंनी या सार्वजनिक गणेशाची सुरुवात केली त्यावेळेस इथं जे भवनाच्या समोर आहे या भवनात इथं सरदार इचलकरंजीकरांचा वाडा होता, त्या वाड्याच्या बाहेर तबेलामध्ये त्यांनी पहिल्या वर्षी सार्वजनिक गणेशाची ही मूर्ती बसवली. 1893 सालापासून इथं त्यांनी एक जागा विकत घेतली आणि ह्या मंदिर स्थापन केलं आणि इथं त्यांनी 1893 पासून ते आज ताक्यातपर्यंत इथंच ही मूर्तीची स्थापना केली जाते. त्यामध्ये ते 1892 पासून हीच मूर्ती अंजाव मिरवणुकीमध्ये निघाला जो रथ होता त्या रथामध्येच ती मिरवणूक निघते पहिल्या आणि शेवटच्या दिवशी. त्यामध्ये ते आता आपण गेल्या काही वर्षापासून पुनीतदादा बालन आल्यापासून आपण त्याचं भव्य असं स्वरूप लोकांपर्यंत मांडलेलं आहे, ज्याच्यामध्ये आपण दरवर्षी काल्पनिक स्वरूपातले महाल हे आपण लोकांसमोर आणतो त्यामध्ये येते. त्यामुळे ह्यावेळेस जो साकारलेला आहे हा ओंकार महाल आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला
ओम गणपते नमःचे मंत्र आणि कंटिन्यू मंत्र जागर हा चालू दिसतो त्यामध्ये. त्यामध्ये लोकांना पूर्णपणे दिसताना आतमध्ये गेल्यावरती वेगवेगळ्या जुन्या शैलीचे कापड विशिष्ट पद्धतीचे रंगकाम केलेले अशा पद्धतीने हा देखावा उभारलेला आहे. त्याच्या बाजूला जे एक सुंदर झाड उभं केलेलं आहे त्याच्यामध्ये पारंपरिक रीती घंट्या घुंगरू आणि त्याला आकर्षक फुलांची सजावट केलेली आहे. त्यामध्ये इथं 24 तास कंटिन्यू ह्याच्यामध्ये मंत्रजागर हा चालू राहणार आहे आणि ह्या 10 दिवसांमध्ये वेगवेगळे उपक्रम आणि अथर्व शिष्यपठण जवळपास 2500 ते 3000 विद्यार्थ्यांचं दररोज अथर्व शिष्यपठण इथं चालू राहणार आहे. त्याच्यास आपण पाहिलं की अत्यंत भव्य दिव्य जी सजावट आहे यावर्षी करण्यात आलेली आहे. त्याच्यास अगदी आज सर्वत्र बाप्पाच्या आगमनानंतर उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. धन्यवाद चंद्रशेखर आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.